विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर मुक्ता सोमवंशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण वित्तीय प्रशासनाच्या पेपरांतर्गत काही प्रकरणावरील MCQ प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या अर्थसंकल्पीय प्रक्रिया या भागावरील जे MCQ प्रश्न आहेत त्यांचा आजच्या या भागामध्ये आपण येथे अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजच्या या भागातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्पासाठी रिकामी जागा असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. पर्याय आहेत ए वार्षिक विवरणपत्र, बी बजेट, सी अर्थसंकल्प, डी अंदाजपत्रक. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पासाठी एक विशेष शब्दाचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. तो कोणता शब्द आहे? तर जे बरोबर उत्तर आहे ते आहे ए वार्षिक विवरणपत्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंदाजपत्रकास म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये वार्षिक विवरणपत्र म्हणजेच त्या वर्षामधील जमा खर्चाचं जे काही विवरणपत्र आहे त्याला वार्षिक विवरणपत्र असं म्हटलेलं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये बजेट म्हणतात, आपण त्याला अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणतो. परंतु राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलेला शब्द आहे वार्षिक विवरणपत्र. दुसरा प्रश्न आहे, अर्थसंकल्पास प्रामुख्याने रिकामी जागा अवस्थांमधून जावे लागते. म्हणजे अर्थसंकल्प तयार होत असताना कोणकोण म्हणजे किती अवस्था या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या आहेत ते आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. पर्याय आहेत ए 2, बी 3, सी 5 आणि डी 6. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे तो आहे बी 3. तीन अवस्थांमधून या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पाला जावं लागतं, ज्यामध्ये आपण पाहतो अर्थसंकल्प ची या ठिकाणी बांधणी करणे, त्यानंतर अर्थसंकल्प संसदेला मांडणे, संसदेची मान्यता घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय वित्तीय वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होत असल्यामुळे पुढील वर्षाचे अंदाज बांधण्याचे कार्य चालू वर्षाच्या रिकामी जागा महिन्यात सुरू होते. ए पर्याय आहे ऑगस्ट सप्टेंबर, बी आहे जून जुलै, सी नोव्हेंबर डिसेंबर, डी जानेवारी फेब्रुवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या वित्तीय वर्षाची सुरुवात ही 1 एप्रिलपासून होते आणि संसदेमध्ये अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडला जातो. परंतु या अर्थसंकल्पाची जी म्हणजे पुढच्या अर्थसंकल्पासाठी जो म्हणजे जी तयारी आहे ती तयारी ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होत असते, त्यामुळे आपल्या या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ए. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटकाच्या मदतीने वित्त मंत्रालय अंदाजपत्रकाची रूपरेषा व आराखडा तयार करते. ए पर्याय आहे प्रशासकीय मंत्रालय, बी आहे नियोजन मंडळ, सी नियंत्रक अधिकारी, डी आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वित्त मंत्रालयाला अंदाजपत्रक तयार करत असताना या तिन्ही घटकांची मदत घ्यावी लागते आणि म्हणून आपलं उत्तर आहे वरील सर्व. यानंतर पुढचा पाचवा प्रश्न आहे, अंदाजपत्रकाच्या अनुमानाचे विभाजन खालीलपैकी कोणत्या भागात केले जाते. म्हणजे अंदाजपत्रक तयार करत असताना त्याचं जे विभाजन आहे त्याचे अनुमान जे आहेत ते कोणत्या भागामध्ये केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय आहेत स्थायी खर्च, त्यानंतर दुसरा पर्याय आहे चालू योजना, तिसरा पर्याय आहे नव्या योजना आणि चौथा पर्याय म्हणजे डी पर्याय आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा जो योग्य पर्याय आहे तो आहे डी वरील सर्व. यानंतर पुढचा प्रश्न आहे,
अर्थसंकल्पाच्या अवस्था आहेत. वरती आपण हा प्रश्न पाहिलेला आहे, त्याला अनुसरूनच हा प्रश्न आहे. ए, अर्थसंकल्प तयार करणे. बी, अर्थसंकल्पास कायदेमंडळाची मान्यता घेणे. सी, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे. डी, वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे वरील सर्व, कारण अर्थसंकल्पाच्या ह्या तिन्ही अवस्था आहेत, तयार करणे, मान्यता घेणे आणि अंमलबजावणी करणे. पुढचा प्रश्न आहे सातवा. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रिकामी जागा महिन्यात सुरू होते. ए, जानेवारी. बी, फेब्रुवारी. सी, एप्रिल. डी, नोव्हेंबर. तर यामधील अचूक पर्याय आहे बी, फेब्रुवारी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण प्रश्नपत्रिका वाचली तर तुम्हाला त्या ठिकाणी बहुतांश उत्तरं ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमधूनच तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळं परीक्षेमध्ये प्रथमतः व्यवस्थित एखादा प्रश्न जर कठीण वाटत असेल तर तो म्हणजे नंतर सोडवा, जेणेकरून बाकीची जी काही तुमची उर्वरित प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होऊपर्यंत तुम्हाला काही उत्तरं ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमधूनच मिळू शकतात. आठवा प्रश्न आहे, काटकसरीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते मंत्रालय अनुमानाचे परीक्षण व निरीक्षण करते. ए आहे प्रशासकीय कार्यालय. बी आहे वित्त मंत्रालय. सी आहे आरोग्य मंत्रालय. डी आहे कृषी मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत अंदाजपत्रक तयार करण्याची जास्तीत जास्त जबाबदारी ही कोणाची असते, वित्त मंत्रालयाची असते. पैसा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वित्त मंत्रालयाची असते आणि त्यामुळं या ठिकाणी आपला पर्याय आहे बी, वित्त मंत्रालय. यानंतर पुढचा नववा प्रश्न आहे, वित्त मंत्रालयास रिकामी जागाकडून अनुमानाविषयीच्या असलेल्या सूचना, दुरुस्त्या, शिफारसी विचारात घ्याव्या लागतात. पर्याय आहेत ए, वित्त सचिव. बी, जिल्हाधिकारी. सी, नियंत्रक व महालेखा परीक्षक. डी, यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वित्त मंत्रालयास कोणाच्या सूचनांचा या ठिकाणी विचार करावा लागतो, तर ते आहे सी हा पर्याय, नियंत्रक व महालेखा परीक्षक. यानंतर पुढचा प्रश्न आहे दहावा, वित्त मंत्रालयास कर आकारणी करण्याकरिता लागणारी माहिती कोणत्या विभागाकडून पुरविली जाते. ए पर्याय आहे आयकर विभाग. बी आहे केंद्रीय उत्पादन कर विभाग. सी आहे सीमा शुल्क विभाग. आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे डी, वरीलपैकी सर्व, कारण या तिन्ही घटकाकडून त्यांना ही माहिती दिली जाते. आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन कर विभाग आणि सीमा शुल्क विभाग याकडून त्यांना ही माहिती पुरविली जाते. यानंतर पुढचा प्रश्न आहे अकरावा, रिकामी जागा महिन्याच्या शेवटी वित्त मंत्रालयाकडून अंदाजपत्रक तयार केले जाते. ए आहे जानेवारी. बी, डिसेंबर. सी, फेब्रुवारी. आणि डी आहे नोव्हेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे डी, नोव्हेंबर. नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी या ठिकाणी साधारणत आपला जो अंदाजपत्रक आहे पुढील वर्षासाठीचा तो या ठिकाणी तयार केला जातो किंवा तो पूर्ण झालेला असतो. यानंतर पुढचा बारावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीत सरकार कायदेमंडळाच्या संमतीशिवाय कोणताही कर आकारू शकत नाही, तसेच वसूलही करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे की अशी एक शासन पद्धती आहे की त्या शासन पद्धतीमध्ये सरकारला कायदेमंडळाच्या किंवा संसदेच्या संमतीशिवाय कोणताही कर आकारता येत नाही, तसेच तो वसूलसुद्धा करता येत नाही. पर्याय आहेत ए, राजेशाही. बी, हुकुमशाही. सी, लोकशाही. डी आहे लष्करशाही. तर यामधला बरोबर पर्याय आहे सी, हा पर्याय बरोबर आहे लोकशाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे तेरावा, कपात प्रस्तावाचे प्रकार आहेत. कपात या ठिकाणी
कायदेमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मांडल्यानंतर जेव्हा चर्चा होत असते तेव्हा चर्चेदरम्यान या ठिकाणी वेगवेगळे कपात प्रस्ताव मांडण्यात येतात. पर्याय आहेत ए धोरणात्मक कपात, बी काटकसर कपात, सी प्रतिकात्मक कपात, डी आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे वरील सर्व. ह्या तिन्ही कपातीचे प्रस्ताव येथे मांडले जातात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 14वा. मागणी केलेल्या रकमेतून रुपये रिकामी जागा कमी केले जावे असा प्रतिकात्मक कपात प्रस्ताव मांडून शासनाचे लक्ष एका विशिष्ट प्रश्नाकडे वेधले जाते. पर्याय आहेत ए 500 रुपये, बी 100 रुपये, सी 400 रुपये, डी 1000 रुपये. बरोबर पर्याय आहे बी 100 रुपये. यानंतर पुढचं आहे धोरणात्मक कपात प्रस्ताव. मागणी केलेल्या रकमेत कपातीची रक्कम किती असते? ए पर्याय आहे 1 रुपया, बी आहे 10 रुपये, सी आहे 100 रुपये, डी आहे 1000 रुपये. तर या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे ए 1 रुपया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मागणीवरील चर्चेसाठी एकूण रिकामी जागा दिवसांचा अवधी दिलेला असतो. म्हणजे जी मागणी आहे त्या मागणीवरील चर्चा करण्यासाठीचा जो अवधी आहे तो किती दिवसाचा असतो? ए आहे 30 दिवस, बी 26 दिवस, सी 7 दिवस, डी आहे 15 दिवस. तर या ठिकाणचा बरोबर पर्याय आहे बी 26 दिवस. यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या संचित निधीतून खालीलपैकी कोणाचे वेतन दिले जाते? ए पर्याय आहे भारताचा राष्ट्रपती, बी भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, सी सरन्यायाधीश, डी वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताच्या संचित निधीमधून काही विशेष पदांचं जे वेतन आहे ते वेतन अदा केलं जातं, तर ते कोणाकोणाचं केलं जातं? तर यामध्ये पर्याय ए तिन्ही या ठिकाणी यामध्ये येतात. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे डी वरीलपैकी सर्व, म्हणजे राष्ट्रपती, नियंत्रक, महालेखा परीक्षक आणि सरन्यायाधीश. तसेच इतर न्यायाधीश असतात त्यांचासुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांचाही जो पगार आहे तो या ठिकाणी संचित निधीमधून केला जातो. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे विनियोजन विधेयकावर चर्चा करण्यासाठी राज्यसभेला रिकामी जागा दिवसाचा अवधी दिला जातो. म्हणजे आपण पाहतो की कोणतंही जे वित्त विधेयक आहे या वित्त विधेयकासाठी राज्यसभेला त्यावरती चर्चा करण्यासाठी किंवा त्याला संमती देण्यासाठी किती दिवसाचा कालावधी असतो हे आपण खूप दिवसापासून अभ्यासत आलेलो आहोत. त्यामुळे आपल्या या ठिकाणी उत्तर माहिती आहे बरोबर आहे ए पर्याय 14 दिवस. पर्याय तसे. यानंतर पुढचा आहे 19वा. अचानकपणे निर्माण होणाऱ्या खर्चाची तरतूद रिकामी जागा निधीतून केली जाते. पर्याय आहेत सार्वजनिक निधी, आकस्मिक निधी, पूरक अनुदान, लेखानुदान. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी पर्याय आकस्मिक निधी. कारण हा निधी जो आहे तो केवळ या अकस्मातपणे येणारी जी काही संकटं आहेत अशा संकटांचा सामना करण्यासाठी अशा आकस्मिक निधीची तरतूद ही करण्यात आलेली असते. यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत खालीलपैकी रिकामी जागा टप्पे येतात. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे पर्याय आहेत कर आकारणी व वसुली, बी निधीचे संरक्षण, सी निधीचे वितरण आणि डी पर्याय आहे वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व. तर आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्वांचे धन्यवाद.